श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पांचवा। श्री गणेशाय नमः। हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दास गणु लागला पाया आता अभय असुदे। मी ही नदी न पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लावली खरी विभूती श्री शंकराने तो हीनांचा हीनपणा थोराण आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणु हा ठेवा संग्रही सर्व लाड लेकरांचे माताती पूर्वी साचे आहे दास गणुचे ओझे सर्व तुझा शिरी जैसे करशील तैसे करी परी दया असुदे अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या गजानन असता शेगावी यात्रा येई नित्यनवी ती कोठवर वर्णावी पारण लागे तियेचा महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले कानणी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपुले येतुले हे श्रोते एका समयासी महाराज पिंपळगावांसी गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळगावांच्या शिवारांत होते एक अरण्यांत शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हे माडपंती ऐशा त्या मंदिरी येते झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावणिया पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमाणी सम गावांकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरता गुरे गुराखी पातले कोणी सहज मंदिरांत गेले वंदन्या शिवाप्रत तो तेथे पाहुण समर्थ आश्चर्यचकित जाहले मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर परी साधू बोलेना डोळे मुळीच उघडेना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मूळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला परी साधू हलेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंगना झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे आहे शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवा पुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावासाचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणिले वारी परम भावे पायावरी घाली ते झाले समर्थांच्या कोणी वनपुष्पे आणिली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातिली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहू झाला चला आता गावांकडे दिवस गेला मावळून कान आली राणातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणांसी पाहण्या येतील कानणासी तांनी वासरे घरांसी लागले असतील हुमरावया या साधूची हकीकत आपण सांगू गावांत शहाण्यावडील माणसांप्रत म्हणजे येईल कळून की ते अवघ्यांसी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त पुढे श्रोते प्रातकाळी आली गावची मंडळी समर्थासी पाहण्याभली गुराख्यांच्या गाबरोबर जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला भाकरीसीनं स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रत या शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपण दर्शन द्याया भले चला नेऊया गावांत हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगालदेशी जालंधर
बारा वर्षे झाले स्थिर समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे ऐसी भवती न भवती झाली एक पालखी आणविली त्यांत उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा ग्रामांतील नारी नर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता विभूद हो मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल घंटा घड्याळे वाजती लोक अवघे भजन करीती जय जय योगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराने मिरवणुकाली गावांत मारुतीच्या मंदिरात बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे ऐसा जो ते विचार करीती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे मग काय विचारता आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामींच्या चरणांवरी नैवेद्याची धूम झाली जाणे त्याने आणली पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात त्या अवघांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार हाळो पाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी आमच्याही गावांशी आला एक अवलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळ गाव नगरी पाय लागले साधूचे आम्ही तया योगीवरा कोठे न जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरा त्याते कोण दवडी हो शेगावचे बाजारांत जिकडे तिकडे हीच मात बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात समर्थांशी जोडून हात विनवू लागला नानापरी आता येतो म्हणून निघून गेला तर आपण त्याच झाले 15 दिन याचा विचार करा हो गुरुराया तुम्हा विण भनभनीत दिसे सदन शेगावचे अवघे जन चिंतातूर झाले हो गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेटी मायेले का होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती उपोषित त्या शेगाव शहरांत नित्य दर्शन घेणारे तुम्ही न आल्या शेगावी मी ही तनु त्यागी न बरवी आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या बंकटलाल ऐसे बदले महाराज गाडी वरी बसले शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून जैसा मागे गोकुळ आला न्याया कृष्णा अक्रूर आला तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळ गावाते पिंपळ गावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती नका हो दुखीत चित्ती जातीन कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शन यावे हे तू आपले पुरवावे जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला बहुते पिंपळ गावांचा बंकटलाल साहूकरसाचा मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा पती जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती ही का साहूची होय रीती माल दुसऱ्याचा बळे न्यावा मशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता जिची अगाध असे सत्ता तिलाही त्वा कोंडिले जेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहुण हाल माझे चित्त भ्याले ऐसे ऐकता हसू आले बंकटलाला प्रतिभले विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कृपान भ्याली माता आपुला वास देते होता म्हणून झाली स्थिर ती जेथे बाळ तेथे आई जे तेथे दुजाचा पाडकाई आपल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर माझे न उरळे आता घर ते सर्वस्वी आपुले घर मला का कारण शिपाई आडवी कोठून जैसे तुमचे इच्छील मन तैसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती देनु कानडा ते जाती परी येती घरी पुन्हा तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे परी आम्हाण विसरावे शेगावी यावे वरचेवरी ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता आडगाव नामे ग्राम होता एकतया वराड प्रांती त्या ग्रामा कारण जाया निघाले दयाघण प्रातकाळी चुकवून नजर शेगावा करांची
महाराजांची चालगती वायूची असमान होती, अंजनी तनये मारुती, आला काय वाटे पुन्हा, मास होता वैशाख, सोळा काला नितपे अर्क, क्वचित कोठे न राहिले उदक, ऐसा प्रखर उन्हाळा, माध्यानेच्या समयाला, अकोली गावांपासी आला, हा योग योगेश्वर साधू भला, गजानन महाराज तो काय घडले वर्तमान, समर्थांसी लागली तहाण, करी ती चौफेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना, अंगा वाटे चालल्या धारा, घामाच्या ते एक सरा, अधरोष्ट तो सुकला खरा, उदकावीन समर्थांचा, ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी, घालित होता पाळी खरी आपुल्या त्या शेताला, शेतकऱ्याची पाहता स्थिती, हे अवघ्यांत मुख्य असती, कृषीवर हा निश्चिती, अन्नदाता जगाचा अंगी ऐसे मोठेपण, परी सोशी यातन दारुण, बिचारांना ऊन तहाण, सोसने भाग असे की त्या अकोलीच्या शिवारांत, जलाचे दुर्भिक्ष अत्यंत, एक वेळा मिळेल घृत, परी अभाव पाण्याचा, आपण अंते प्यावयासी, भास्कराने शेतासी, आणिले खापराच्या घागरीसी, उदक होते गावातून, पाठीशी ती भाकर, डोई जलाची घागर, ऐसा होता प्रकार, शेता माझी येण्याचा, ती घागर झुडपा खाली होती भास्करे ठेविली, त्या ठिकाणी स्वारी आली, भास्करा जल मागावया, समर्थ म्हणती भास्कराला, तहान बहुत लागली मला, पाणी दे बा पावयाला, नाही ऐसे म्हणू नको, पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे, पाण्या होण प्राण्याचे रक्षण होणे अशक्य, धनिक पान पोया घाली ती हम रस्त्याच्या पथावरती, याचे कारण शोध चित्ती, म्हणजे येईल कळोन, भास्कर बोले त्यावर, तू नंगा धोत दिगंबर, तुला तांडग्या पाजितानर, पुण्य लाभ कशाचा, अनाथ पंगू दुबळ्यांसाठी, त्या पुण्याच्या शोभती गोष्टी, वाजू समाज हितासाठी, झटे त्यासी सहाय्य करा, ऐसे शास्त्राचे आहे वचन, तुझ्या सारख्या मैंदा कारण, आम्ही पाजिता जीवन, ते उलटे पाप होय, भूत दयेच्या तत्वे भला, सर्प कोणी का पोसला, वा जागा चोरड्याला, देती सदनी काय कोणी, तू भीक मागून घरोघर, केलेस पुष्ट शरीर, भारभूत साचार, झालास आपुल्या कृतीने, मी माझ्यासाठी घागर, आणली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठावर, रेघोट्या तू ओढू नको, तुला ना देणार पाणी, नको करू रे विनवनी, जाजा करी येथोणी, काळे आपले शांडाळा, तुझ्या सारखी निरुद्योगी जन्मले आमच्यात जाग जागी, म्हणून झालो अभागी आम्ही चहू खंडांत, हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकोण, थोडे करुणी हास्यवदन निघून गेले तेथून या, थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर, तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायांनी, स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता, उच्च स्वरे वेड्या वृत्था, तिकडे कशाला जातोस, ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य, पाणी या एक कोसांत नाही कोठे जाण पिशा, समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी, विहीर इंत पाणी नाही जरी, परी करीतो प्रयत्न, तुझ्या सारिके बुद्धिमान, जलाने होती हैराण, तेमी नैनी पाहुण, स्वस्त ऐसा बैसलो जरी, तरी समाज हितासाठी कायमी केली सांग गोष्टी, साह्य होतो जगत जेठी, हेतू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरी पाशी, तो थेंबणाही तियेशी, हताश होऊन वृक्षापासी बैसले एका दगडावर, डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण, जो सच्चिदानंद दया घण, दिनोद्धार जगद्गुरु, समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा, प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी, देवाही अकोली पाण्यान वाचून त्रस्त झाली, बोलही न राहिली कोठेच देवा विहिरींतून, मानवी यत्न अवघे हरले, म्हणून तुझला प्रार्थिले, पाव आता जगन माऊले, पाणी देया विहिरीला, तुझी करणी अघटित, जेन घडे ते घडविसे सत्य, मांजरे जळत्या अव्यांत, पांडुरंगा तू रक्षिली, प्रल्हाद भक्त करण्याखला, स्तंभी प्रगटलास जगोद्धारा, बारा गाम वैश्वानरा, भक्षिले त्वा गोकुळांत, करण खागरी धरिला गिरी, तुझ किरे मुरारी, तुझ्या कृपेची न येसरी, जगत्रयी कवणास, दामाजे पंत ठाणेदार, त्याच्यासाठी झालास महार, चोख्यासाठी ओढिली ढोर, पाखरी रक्षिली मायाची, उपमन्यूसाठी भला, क्षीर समुद्र तुवा दिला, तहान नाम देवाला, मारवाडांत लागली जयी, तई तुम्ही कौतुक केले, निर्जलता प्रांती भले, नाम्यासाठी भरविले, जलहे आन ध्यानांत, ऐसे विनविता ईश्वरा, विहिरी लागी फुटला झरा, उफाळ्याचा साजिरा, विहीर भरली क्षणामध्ये, सहाय्य झाल्या जगन्नाथ,
काय एक नाते होत, ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जेना घडे तेंच घडवी, ते पाणी समर्थ प्याले, ते भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले, काही नच चाले तर्क त्याचा, वर्षे झाली द्वादश, जल नाही या विहिरीस, तिलाच एका घटकेस, याने जलमय केले की, यावरून हा कोणी तरी खचित आहे साक्षात्कारी, बळेच फिरतो पिशाबरी, हे आता समजले। शेतीचे काम सोडून भास्कर आला धावण, धरिता झाला दृढ चरण, मुखे स्तोत्र आरंभिले, हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकरांसी कृपा अकरा, अर्भक मी तुमचा असे, तुम्हा तेना जाणून मी बोललो टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो, टाकून बोलता गवळणी, रागावलाना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेषांनी, तुझ्या मजला ठकविले, त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून, भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की, तैसा तुझा अधिकार, केवढा तरी आहे थोर, ते कळले साचार, या जलाच्या कृतीने, काही असो सद्गुरुनाथा, मीन सोडी तुम्हा आता, लेकराने भेटता, माय कोठे न राहावे की, खोटी ही प्रपंच माया, आले आज कळोनिया, आता परते न लोटाया, दिना अर्भका कारणे, भास्करासी समर्थ म्हणती, ऐसा न होई दुखित चित्ती, आता घागर डोक्यावरती, गावांतून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन, विरिंत केले निर्माण, आता कशाची नुरली वाण, मग का प्रपंच टाकीशी, पाणी आले तुझ्या करिता, बगीचा तो लाभ आता, भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दाऊ नका, माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचर, होती दयाळ आजवर, थेंबनवता पाण्याचा, ती विहीर फोडण्याला, तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला, सुरुंग खडक फोडावया, तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक, आता मळा निशंक, भक्तिपंथाचा लावीन मी, वृत्तीच्या मेदिनी ठाई, फळ झाडे ती लावीन पाही, संनत्तीची माझे आई, तुझ्या कृपे करुणी, सत्कर्माची फुल झाडे, लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणिक बैलवाडे, यांचा संबंध आता नको, पहा श्रोते संत संगती, क्षणेक घडता भास्करांप्रती, केवळी झाली उपरती, याचा विचार करा, खऱ्या संतांचे दर्शन, आगळे सर्व साधना होण, तुकारामे केले वर्णन, संत चरण रजाचे अभंगी, तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा, आणि त्याचा अनुभव घ्यावा, निजहिता कारणे, पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आसपास, पसरता जन दर्शनास, धावू लागले स्वामींच्या, मधुचा लागता सुगावा, जैशा मक्षिका घेती धावा, वा साखरेचा पाहुण रवा, मुंग्या येती धावून, तैसे श्रोते तेत झाले, लोक अपार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी तेधवा, उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृता हुण फार, करू लागले जय जयकार, गजाननाचा लोक सारे, असो पुढे भास्करा सहित, आडगावांसी न जाता परत, महाराजाले शेगावात, श्री गजानन सिद्ध योगी, स्वस्ती श्री दासगणु विरचित, हा श्री गजान विजय नामे ग्रंथ, हो जगासी आदर्श भूत, संत महिमा जाणावया, शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु, इति श्री गजान विजय ग्रंथस्य पंचमोध्यायः, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।